नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत मी राजेश बारणे तळेगाव ताबडे शहरात साकारण्यात आलेले बेटी बचाओ बेटी पढाओ शिल्प आवर्णाच्या प्रतीक्षेत गुदमरत आहे शहराच्या सौंदर्यात भर घालणारे शिल्प कडोलकर कॉलनीमध्ये साकारण्यात आले आहे त्यासाठी नगरपरिषद निधीतून सत्तावीस लाख रुपये खर्च करण्यात आला असून तत्कालीन मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी या कामात लक्ष घालत जानेवारी दोन हजार बावीसमध्ये सुरू करण्यात आलेले हे काम अवघ्या तीन महिन्यात पूर्णही केले या शिल्पासाठी चबुत्रा उभारून सभोवताली हिरवळ फुलझाडे लावण्यात आली आहेत पेविंग ब्लॉक रंगरंगोटी विद्युत रोषणाईचा फलक सर्व काही तयार आहे मात्र सदर शिल्पाचे काम पूर्ण होऊ नये साधारणपणे गेली दीड महिना झाला तरी हे शिल्प खुले न करता झाकून ठेवण्यात आले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून शिल्पाचे अनावरण का केले जात नाही नेमका कोणत्या मुहूर्ताची वाट पाहिली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे या संदर्भात मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्याशी संपर्क साधला असता फिनिशिंगचे काम राहिले असून ते पूर्ण करून लवकरच अनावरण केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज न्यूज सबस्क्राईब करून आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद